नमस्कार, सुप्रजा मध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत। सध्या नवदुर्गा नवरात्र म्हणजे शारदीय उत्सव सुरू आहे, त्या निमित्ताने वेगवेगळ्या फील्ड मधल्या वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या विविध महिलांना आपण बोलून त्यांच्याशी संवाद साधत आहोत। आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण 16 संस्कार सांगितलेले आहेत, गर्भसंस्कार ते अंत्येष्टीपर्यंतचे। आता हे संस्कार करण्यासाठी आपण वेळोवेळी घरी तज्ञ पंडित म्हणजेच गुरुजी म्हणजेच ब्राह्मण किंवा पुरोहिता यांना बोलवून त्यांच्या करवी हे संस्कार आपण करून घेतो। आता हे संस्कार जे करून घेतो ते गुरुजी किंवा पुरोहिता या सगळे वेदपाठ शाळा आजकाल सगळीकडे निघालेले आहेत, त्यात प्रशिक्षित केलेले असतात। या वेदपाठ शाळा पुणे मुंबई नाशिक बहुतेक तीर्थक्षेत्री असतात। अशा ठिकाणाहून हे लोक व्यवस्थित शिक्षित होऊन ते आपल्या घरी येऊन मंत्र पठण करतात। मुळात हे सगळं जे आहेत वेद, हे वेद संपूर्ण संस्कृत मध्ये आहेत। वेद म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे चार वेद आहेत। हे सगळ्याचा बेस हा संस्कृत आहे। आता हे संस्कृत शिकण्यासाठी 5 ते 7 वर्ष असं गुरुकुल पद्धतीनं हे सगळे विद्यार्थी शिकतात। म्हणून शक्यतो लहानपणापासूनच मुलांना तिथं घातलं जातं आणि लहानपणी संस्कृत बोलून बोलून जिभेला वळण येत तसंच लागतं। आणि त्यामुळे हे जेव्हा आपण घरी या लोकांना बोलवतो त्यावेळेला ते आपल्याकडे येऊन जे मंत्रपठण शास्त्रोक्त पद्धतीने किंवा स्वरोक्त जे करतात त्यांनी आपलं अंतःकरण किंवा आपल्याला अंतर्यामी अतिशय चांगलं समाधान मिळतं। आता या क्षेत्रामध्ये बरेच लोक काही आपला व्यवसाय म्हणून म्हणजे उत्पन्नाचं साधन म्हणून याकडे वळतात, कुणाला आवड असते म्हणून कोणी कोणी वळतात। आता बरेच वेळा आपण ऐकतो की आजकाल कुठलंही क्षेत्र असं नाहीये की त्यात स्त्रिया नाहीत, त्यात महिला नाहीत। यात पण नाहीयेत बरं का असं, यात मध्ये सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया सुद्धा आज उभ्या आहेत आणि त्या सुद्धा हे पुरोहिताचं पौर्याहित्याचं काम आवडीने आणि मनापासून करतात आणि कुठेही कमी नाही बरं का, अतिशय व्यवस्थित करतात। आता यासाठीच आज आपण अशाच एक विदुषी पुरोहिता अर्थात माझ्या पण त्या गुरु आहेत त्या वृंदाताई जोगळेकर यांना आज आपण निमंत्रित केलेलं आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधूयात, बोलता करूयात, त्यांच्याशी संवाद साधून त्यांनी याकडे यायचा का निर्णय घेतला का असे अनेक प्रश्न जे आहेत ते आपण ते त्यांना विचारू। वृंदाताई तुमचं मनापासून स्वागत सुप्रजामध्ये, मनापासून तुमचं स्वागत करते। नमस्कार। नमस्कार। तुम्ही या क्षेत्राकडे आलेले आहात, तुम्ही पुरोहिता म्हणून काम करता, ज्यांनी बोलवलं तर तुम्ही त्यांच्याकडे जाता, अशा ह्याच्यामध्ये तुम्हाला इकडे यावंसं का वाटलं? म्हणजे तुमची आवड म्हणून लहानपणापासून होती म्हणून, तुमचं संस्कृत अतिशय चांगलं आहे म्हणून का, हे जरा आम्हाला सांग। तसं म्हणाल तर संस्कृत अतिशय चांगलं असं नाही, साधारण 11वी पर्यंत संस्कृत होतं। अच्छा। त्याच्यानंतर आमच्या घरी म्हणजे माझ्या माहेरी प्रत्येक सणाला गुरुजी लागायचे, म्हणजे अगदी चंपाषष्ठी धरा, नवरात्र, गणपती हे तर लागायचेच, तर त्याच्यासाठी गुरुजी लागायचे आणि ते प्रत्येक वेळेला वेळेवर समजा आपण त्यांना 6 वाजता यायला सांगितलं सकाळी किंवा सकाळी 10 वाजता यायला सांगितलं तर ते कधीच त्या वेळेला येत नसत। मग त्यांना 11 वाजायचंय, 12 वाजायचंय, 1 वाजायचं, म्हणजे कधी कधी 2 ला पण आमची हरतालकेची घरची पूजा झालेली आहे मला आठवत आहे। बरोबर। त्यामुळे ते आईचे हाल, आईची धडपड वेळेवर होण्यासाठी ते सगळं पाहिलेलं होतं आणि कुठेतरी ते डोक्यात बसलं होतं, नाही हे काही बरोबर नाही, त्यामुळे नाही कुठे जायचं तिथे आपण वेळेवरच जायचं, ह्या यांनी मी शिकायला लागले। संस्कृतची थोडीफार आवड अच्छा या दोन्ही यांनी शिकायला लागले। म्हणजे साधारण आता मी मगाशी म्हटलं की लहान वयात मुलांना जास्ती घालतात की त्यांच्या जिभेला कसं वळण लागतं, आता तुम्ही साधारण हे साधारण 85 आसपास सुरू केलेलं असेल हे। म्हणजे सांगायला हरकत नाही, 38व्या वर्षी मी शिकायला सुरुवात केली तरी सुद्धा हा आणि पुढची 10 वर्ष जवळजवळ शिकतच होतो। अच्छा। पण मग ह्यात तुम्ही कुणाकडनं प्रशिक्षण घेतलं किंवा का? एक मुलूंच्या
अंजली काळे म्हणून होत्या, त्या पहिल्यांदी आम्हाला शिकवायला आल्या. आणि त्याचा सुद्धा योगायोग असा की आम्ही एका मंगळागौरीला गेलो होतो, तिथे त्या आम्हाला, मी आणि माझी आई आम्हाला त्या भेटल्या. आणि मग आम्हाला त्याने सांगितलं की मी असं असं शिकवते. आईनी पुढाकार घेऊन दादरच्या विठ्ठल मंदिरामध्ये त्यांना बोलवलं. जवळजवळ आम्ही एक 25-25 बायका त्यावेळेला शिकायला सुरुवात केली आम्ही. आणि छान रिस्पॉन्स मिळाला होता बाईंना. आम्ही आवडीने शिकत होतो, त्यामुळे जवळजवळ 4 वर्ष त्यांच्याकडे शिकलो. त्याच्यानंतर नाशिकच्या एक स्मिता आपटे म्हणून बाई आहे. अच्छा. म्हणजे आम्हाला असं नंतर वाटलं की ह्याच्यात डिटेलिंग थोडस पाहिजे. समजा आपण एखाद्या घरी गेलो पूजेला, त्यांनी आपल्याला काही प्रश्न विचारले तर त्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. बरोबर. मग त्यासाठी आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. मग त्या दृष्टीने त्या स्मिता आपटे म्हणून नाशिकच्या आहेत, त्या महिन्यातनं 2 दिवस यायच्या आणि आम्हाला शिकवायच्या. त्यांनी एक, आता समजा अथर्व शीर्ष घेतलं तर अथर्व शीर्षासाठी कुठलं पुस्तक तुम्ही वाचा, म्हणजे त्याचे संदर्भ तुम्हाला सांगता येतील लोकांना किंवा. आणि मग स्वरोक्त शिकवायला सुरुवात केली. स्वरोक्त म्हणजे खालचा स्वर वरचा स्वर. तर तो ते शिकवायला लागल्यावर मग आम्हाला असं वाटलं अरे बापरे आपल्याला जमेल की नाही. पण असं झालं होतं काय, माझ्याही पेक्षा मोठ्या वयाच्या बायका आमच्या बरोबर होत्या, मग त्याही करत होत्या. आणि म्हटलं त्यांना जमतंय तर मग आपल्याला जमायला काहीच हरकत नाही असं म्हणून त्याही जवळजवळ 2-2.5 वर्ष छान शिकवलं. म्हणजे त्यांनी शिकवल्याचं आम्हाला जास्ती समाधान मिळालं. अभ्यास करता आला, वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास इतका झाला की मग कादंबऱ्या वाचणं आमचं कमीच झालं. त्याच याची आम्ही पुस्तकं वाचत होतो. आवड निर्माण झाली. आणि तिसऱ्या एक जाई आपटे म्हणून इथे गोरेगावला राहत होत्या. आम्हाला पुढचं शिकायचं होतं की उदकशांत वास्तुशांत हे क्रमवार कसं शिकता येईल. आणि त्यावेळेला आम्हाला कोणीही गुरुजींनी शिकवण्याचं हे घेतलं नाही. म्हटलं ठीक आहे कोणी आपल्याला मिळेल, आम्ही वाट बघितली. पण त्याही आम्हाला आपटेच जाई आपटे म्हणून मिळाल्या, त्यांनी शिकवलं. म्हणजे असं जवळजवळ आम्ही 10 वर्ष शिकतच होतो. आज सुद्धा आपण जर कोणा गुरुजींना विचारायला गेलो तर ते आपल्याला पटकन हो म्हणतच नाही म्हणत. त्याच्यामागे काही त्यांचं सायंटिफिक रिझन वगैरे असू शकतं, परंतु सायंटिफिक नाही, थोडा म्हणायला हरकत नाही, थोडासा इगो असतो. आणि बायकांनी नाही करायचं असं त्यांच्या डोक्यात कोणीतरी ते भरवलेलं असतं, त्यामुळे त्या ह्याने ते सांगत नाहीत. बाकी कारण तशी काही नाही. हा पण नाही जास्ती म्हणजे त्यांना ते पटत नाही बायकांना. नाही पटत. तुम्ही तर स्वतः भुंज वासुशांत उदक शांत रुद्र सप्तशती तर हे किरकोळच आहे तुमच्या दृष्टीने. हे सुद्धा तुम्ही करता. तर अशा वेळेला जेव्हा तुम्ही एखाद्या यजमानांच्याकडे जाता तेव्हा तुम्हाला मगाशीच तुम्ही म्हणल्याप्रमाणे कोणी प्रश्न विचारतो किंवा तुम्ही एखादा उच्चार केला तर हा उच्चार असा आहे का हो असं तुम्हाला कोणी कधी विचारलं किंवा त्यातला थोडासा अनुभव काही तुमचा आहे का? एक तर ज्या स्मिता एक म्हणजे दोन गुरूंमधला फरक काय ते तुम्हाला आधी सांगते मग पुढचं बोलते. पहिल्या ज्या आम्हाला शिकवत होत्या त्यांनी आम्हाला फक्त सांगितलं स्पष्ट म्हणायला पाहिजे. एक वेळ तुम्ही बघून म्हटलं तरी चालेल पण स्पष्ट म्हणा. दुसऱ्या ज्या आपटेबाई होत्या नाशिकच्या त्यांनी आम्हाला संस्कृतचे जे काही बेसिक नियम आहेत, परसवर्ण पद्धत म्हणून एक वेगळी आहे, तर त्याप्रमाणे अनुस्वार आला की अनुस्वाराच्या पुढे जो हे येतो शब्द अक्षर त्याचा उच्चार कसा करायचा हे आम्हाला त्यांनी शिकवलं. तर ते आम्हाला शुद्ध जास्ती असं त्यांनी सांगितलं. पण अनुस्वाराचा उच्चार म केला तर तो चुकीचा नाही हेही सांगितलं. त्यामुळे काही आता सप्तशती वाचताना म्हणा किंवा दुसरे एक स्तोत्र म्हणताना अनुस्वाराचा उच्चार मनीच करतो आम्ही कारण आम्हाला ते भरभर म्हणायचं असतं. बरोबर. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आम्ही परसवर्ण पद्धत उपयोगी आणत नाही. आणि ते म्हणताना सुद्धा ह्रस्व दीर्घ हे ते तर पहिलं आहे. हा पण तुमचा कटाक्ष माहितीये म्हणजे लक्षात की असं कळलं गेलं पाहिजे की इथं ह्रस्व आहे इथं दीर्घ आहे व्यवस्थित म्हणलं गेलंच पाहिजे
म्हणजे ऐकणाऱ्यालाही ते अतिशय सुश्राव्य असं अशा पद्धतीने ते होतं आणि चुका करायचा प्रश्नच येत नाही. अगदी बरोबर. आता बरेच वेळा काय होतं की आपण हे एवढं शिकलं, बहुतेक तुमचं मला वाटतं 60% तुमचं शिकून झालं असेल, परंतु अजूनही काही शिकावं असं काही तुमचं आहे का डोक्यात? शिकावं असं नाही, पण आणि असं आहे की आता वास्तुशांत मुंज हे केल्यामुळे त्याचा जो क्रम आहे तो आता साधारण लक्षात आलेला असतो आमच्या. पण एखाद्या आम्ही म्हणजे सांगायला हरकत नाही या आम्ही याची मूळ नक्षत्राची शांत पण केली होती. अरे वा. आणि गंमत म्हणजे तो माणूस इथे नाही, बर, तो माणूस मद्रासचा, बर, त्यांनी पत्रिका बघितलेली कोणी त्याची पत्रिका कोणीतरी बघितली होती आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मूळ नक्षत्राची शांत तुम्ही करा. माझ्या मिस्टरांना त्यावेळेला त्यांनी विचारली, या गोष्टीला 8-10 वर्ष झाली, पण त्यावेळेला सांगितलं की तुमच्याकडे कोणी करणारं आहे का, तेव्हा त्यांनी माझा नंबर आणि हे त्यांना दिला. आम्ही जवळजवळ 4-5 जणींनी मिळून ती मूळ नक्षत्राची शांत व्यवस्थितरित्या केली आणि त्या माणसाचा विश्वास असा की आम्ही हे बरोबरच करतोय या ह्यांनी आम्हाला त्यांनी एकही प्रश्न विचारला नाही. आणि गंमत म्हणजे त्याच्या पुढचे त्याचे जे दिवस होते जे त्याच्यासाठी त्रासदायक होते असं त्यांनी लिहिलं होतं, बर, ते व्यवस्थित त्याचे काही त्याला पुढे त्रास झाला नाही. म्हणजे आमचं आम्हाला ह्या बाबतीत समाधान वाटलं की आपण एक तर कोणाला फसवलं नाही, काही ओमिट केलं नाही, म्हणजे गाळलं नाही, बरोबर, आणि त्याची ती मूळ नक्षत्राची शांत केली. पण अशी आणखीन आम्हाला करायला मिळावी असं आमची खूप इच्छा असते. बरोबर आहे. आणि ते जे आंतरिक समाधान होतं तेही तुम्हाला मिळालं. ते तर पहिलं, ते मानसिक समाधान पहिलं, म्हणून तर आम्ही सुरुवात केली. यामागे पैसे मिळवण्याचा हेतू नाहीये. बरोबर. 50% जरी असला काही जणींचा, हो बरोबर आहे, आणि त्या जर एखाद्या बाईला गरज असेल तर मिळवावेत तिने पैसे, काहीच प्रश्न नाही, कारण आपण वेळ देतोय ना आपला घरातला. केव्हा केव्हा. आणि कुठली गोष्ट फुकट देऊच नाही, आणि फुकट दिलं की जाणीव राहत नाही. पण जिथे असेही काम आम्ही केलेली आहेत की एखाद्या कुटुंबाला नाही एवढे पैसे नाही पण करायचंच आहे, बरोबर आहे, तर तिथे आम्ही आमची दक्षिणा आम्ही त्यांना सांगत नाही. बरोबर. त्यांना जे हवं ते त्यांनी, त्यांना जे हवं ते तुम्ही द्या असं सांगतो. बरोबर आहे, बरोबर आहे. आता बऱ्याच वेळेला काय होतं की आता गुरुजींना वगैरे सांगितलं जातं की आज उदक शांत आहे तर तुम्ही सगळी तयारी करून घेऊन या. आम्हाला सवड नाही. आता ह्या नोकरी करणाऱ्या मुली वगैरे असतात त्यांना हे देवाधर्माचं करावं असंही वाटतं आणि त्यांना हे सगळी तयारी करायला वेळही नसतो. तर अशा वेळेला तुम्हालाही सांगितलं जातं कारण तुम्ही ते करता. हो, सांगितलं जातं ना की तुम्हीच तयारी घेऊन याल का. हा, असं सांगितलं की आम्ही जातो. मग आम्ही आमच्या तयारीला ना आम्ही नाव दिलंय भात तुकली. आपला बायकांचं भात तुकली, मुली खेळायच्या भात तुकली आम्ही जमवलेत. मग ह्या मैत्रिणीनी 5 भांडी आणली, या मैत्रिणीनी 5 कलश आणले, असं करत आम्ही ते जमवलं. सगळ्यांनी मिळून आम्ही, आमचा 10 जणींचा त्यावेळेला ग्रुप होता, त्या सगळ्यांनी मिळून आम्ही थोडं थोडं आपापल्या घरातलं आणलं आणि असा एक संच तयार केला. आणि मग समजा कोणी सांगितलं की तुम्ही हे आणा हे आणा तर आम्ही घेऊन जातो. आता तुम्ही इतक्या वेळा अनेक ठिकाणी जाता त्यामुळे तुमचा सराव तर नक्कीच आहे, यात वादच नाहीये, परंतु तरीही रेग्युलर जे आपण एखाद्या वेदपाठ शाळेतले गुरुजी बोलवतो किंवा सराईत जे गुरुजी आहेत त्यांना बोलवलं तर त्यांच्या एखाद्या आता सत्यनारायणाची पूजा केली तर तुम्ही अर्थातच खूपच डिटेलमध्ये आणि छान सांगता, परंतु त्या गुरुजींना जर पाऊण तास लागत असेल तर तुम्हाला थोडा वेळ जास्ती लागतो ना? लागतो लागतो. कारण की जे सगळं डिटेलमध्ये आहे त्याचा अर्थ सांगून हे केल्याने हे होतं हे असं सगळं तुमच्याकडनं सांगितलं जातं ना? जातं जातं. आणि जिथे आम्ही आता म्हणजे इतक्या तयार झालोय की एखाद्या घरी गेलो तर त्या घरात शिरल्या शिरल्या आम्हाला त्या घराचं वातावरण, घराचा माणसांचा स्वभाव हे कळतं. त्यामुळे त्या माणसाला किती इंटरेस्ट आहे त्यात, तो उरकायची म्हणून उरकतोय पूजा हेही कळतं. त्याप्रमाणे आम्ही सांगतो त्यांना की असं असं करायला पाहिजे, हे करायला पाहिजे, हे केलं की हे असं होतं. त्यामुळे
जे विचारतात त्यांना आम्ही व्यवस्थित सांगतो, जे नाही विचारत त्यांना मुद्दाम सांगायला जात नाही. कारण हल्ली बरेच वेळा असं होतं की आता एखादं आता उदक शांत केली तर त्याचा किंवा वास्तू शांत केली तर त्याचा अर्थ काय, ते का करावं असं लोक विचारतात. असं विचारतात मुलांना सुद्धा याची उत्सुकता निर्माण झालेली आहे. तर ते नक्की आहे, विचारतात, व्यवस्थित देतात. विचारणारे विचारतातही त्यांना आम्ही त्यांच्या आमच्या ज्ञानानुसार त्यांना माहिती देतो की त्यांना पटतेही आणि रिझल्ट लगेच कळतात की आम्हाला खूप बरं वाटलं, खूप दिवस आम्हाला ही ही पूजा करायची होती त्यामुळे तुम्ही आलात फार बस एवढं म्हणाले तरी आम्हाला मिळतं, मानसिक समाधान मिळतं आम्हाला हे इमिजिएट अप्रिसिएशन. एकदम एकदम बरोबर आहे. मग तुम्ही एखाद्या दिवशी समजा एक सकाळी सत्यनारायणची पूजा केली तर परत त्या दिवशी आणखीन काही करू शकता का? कारण शेवटी आपल्याला त्या मनाने त्या गुरुजींच्या मनाने आपल्या घशाची काळजी आपल्याला असतेच ना. अशा या दृष्टीने तुम्ही एका दिवशी दोन तीन पूजा किंवा काही असं करू शकता? हो करू शकतो ना. सत्यनारायणाच्या पूजेला 1.5 तासापेक्षा जास्ती वेळ लागत नाही जरी आम्ही समजावून सांगितली तरी. बरोबर. आणि काय काय वेळेला तर असं असतं त्या लोकांना म्हणजे सत्यनारायणाची कथा आपण वाचतो त्या कथेवर काही जणांचा अजिबात विश्वास नसतो. मग तिथे आम्हाला चक्क हेही सांगितलं जातं की नाही कथा आम्ही वाचू, तुम्ही नाही वाचलीत तरी चालेल. म्हणजे असंही सांगतात. आणि मग दुसरी समजा पूजा घ्यायची असेल तर आम्ही तेवढा वेळ ठेवूनच घेतो. आणि माझ्या बाबतीत असं आहे मी गणपतीच्या दरवर्षीच्या माझ्या 4 पूजा ठरलेल्या असतात तर त्या सांगायला मला निदान पाऊण पाऊण तास एक एक तास लागतो तर तो मधला वेळ जाण्या येण्याचा सुद्धा धरून मग आम्ही त्याचं टायमिंग सांगतो की आपल्याला उशीर होऊ नये. त्यामुळे लोक असेही आहेत की वेळेवर येता म्हणून तुम्हाला बोलवतो आणि व्यवस्थित सांगता म्हणून तुम्हाला बोलवतो हेही सांगतात लोक. वेळ पाळणं हे फार महत्वाचं होतं, फार महत्वाचं आहे. आमच्याकडेच तुम्हाला मी सांगते गणपतीच्या पूजेसाठी सकाळी 6:30 येणारे गुरुजी दुपारी 3:30 झाले तरी आलेले आणि परत त्यांनी सांगितलं मला अजूनही वेळ लागणार. त्या वर्षीपासून आम्ही गुरुजी सांगत नाही. माझा पूजा करतो मी किंवा माझे मिस्टर दोघ जण कोणीतरी पूजा त्याला सांगतात म्हणतो पूजा. आणि तसं थोडंफार शिकल्यामुळे ते अवघडही वाटत नाही, होऊन जातं ते तसंच. तर आता हे सगळं तुम्ही करताना आता ज्या महिला आपल्या ऐकतायत, श्रोते आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांच्यासाठी त्या महिलांना तुम्हाला काही सांगावं असं वाटतं का? महिलांना सांगायचं म्हणजे जरूर शिकावं. या क्षेत्रामध्ये तुम्ही या किंवा तुम्हाला आनंद मिळेल किंवा काय तुम्हाला वाटतंय त्यांना सांगावं असं? नाही नाही जरूर शिकायला काहीच हरकत नाही पण त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे. समजा आता काही जणी अशाही येतात की मला फक्त पूजा शिकायची पण त्या फक्त पूजेमध्ये काय काय येतं हे त्यांच्या लक्षात येत नाही. बरोबर. म्हणजे अथर पुरुष सुक्त येतं, अथर्व शीर्ष येतं, सत्यनारायणाचं आणखीन पुरुष सुक्ता व्यतिरिक्त आणखीन काही श्लोक असतात संस्कृत मध्ये ते येतात. मग ते आधी करायचंय का एकदम पूजा करायची हे त्या बायकांना समजत नाही. तर तुम्हाला आम्ही ज्याप्रमाणे शिकलो की आधी फक्त सुक्त पहिली 1.5 वर्ष आम्ही फक्त सुक्त शिकत होतो. मग दुसऱ्या वर्षी आम्हाला पूजा शिकवायला सुरुवात केली. बरोबर. तर त्यामुळे आधी सातत्य ठेवा आणि जे कोण ज्या कोणाकडे शिकताय त्यांच्याकडनं व्यवस्थित शिकून घ्या आणि बिंदास जायला लागा पूजेला काहीच हरकत नाही. पण स्पष्ट उच्चार आणि जे थोडंफार आजूबाजूचं ज्ञान असतं तेही घ्या म्हणजे आपली फजिती होत नाही काही विचारलं तर. बरोबर. अगदी अगदी बरोबर आहे. आता प्रत्येक वेळेला ह्याच्यात ना आपल्याला एक सुप्त शक्ती आपल्याला आपण तिला मागत असं सांगतो की काहीतरी आम्हाला दे वगैरे असं. हे जेव्हा तुम्ही जाता पूजेला किंवा श्री सुप्त म्हणा किंवा सप्तशती रुद्र त्याच्यानंतर असे उदक शांत वास्तू शांत हे असे अनेक प्रकार पवमान सुद्धा तुम्ही करता ना. अशा अनेक गोष्टी असतात त्या तुम्ही करता तर त्यावेळेला ते एखादा उच्चार आपला चुकला तर एक मनाला आपल्या काहीतरी कुठेतरी टोचणी लागते की हे आपण आता असं आपल्याकडनं झालंय तर ही एक क्षमा नंतर आपण मागत असतो. क्षमा याचना तर करतोच आपण नंतर करतो हे पण प्रत्येक ह्याच्या शेवटी आपण केलंच जातो. तर अशा तऱ्हेने तुमचं थोडक्यातच आम्हाला हे मिळालं म्हणजे अजून हे बोलण्यासारखा खूप विषय आहे
आपण खूप याच्यावर चर्चा करू शकतो, परंतु थोडस वेळेचं पण हे असल्यामुळे आपण या इथं तुमच्या संवादाशी, जो संवाद आम्ही तुमच्याशी साधला त्यात थोडस आता थांबूया असं सांगते मी. ते सांगता सांगता प्रत्येकाला मी सुद्धा असं आव्हान करते की कुणीही या क्षेत्रात यावं आणि स्वतः आत्मिक आनंद घ्यावा. कसं आहे, मला हे सांगता सांगता चार ओळी अधोरेखित केलेल्या सुरेश भटांच्या आठवत आहेत. ते म्हणतात की आयुष्य छान आहे, काट्यातही फुलांची झुलती कमान आहे, उचलू न घे हवे ते दुनिया दुकान आहे. म्हणजे इतकं त्या दुकानात आहे की तुम्ही काहीही घेऊ शकता, त्यातलंच हे एक क्षेत्र. हे तुम्ही घेऊन तुम्ही आवड म्हणून करा, तुम्ही तुमचा हा व्यवसाय म्हणून उत्पन्नाचा म्हणून करू शकता आणि महिला कुठेही कमी नाहीयेत. हे आता आपल्याला वृंदातेने सुद्धा सांगितलं की त्या कुठे कुठे आणि काय काय करतात आणि कुठेही कमी नाहीयेत बरं का. म्हणजे व्यवस्थित शब्दोच्चार उच्चारण हे सुद्धा इतकं परफेक्ट असतं स्त्रियांचं सुद्धा, त्याला त्याच्यासाठी बेस संस्कृत असणं हे तितकंच महत्वाचं आहे. पण समजा नसला तरी तुम्ही ज्यांच्याकडे शिकायला जाता ना ते व्यवस्थित तुमचं करून घेतात, ह्याचं माझा स्वानुभव तुम्हाला मी सांगते. अशा तऱ्हेने वृंदाते तुम्ही आज इथे आलात, आमच्याशी संवाद साधलात आणि आम्हाला खूप चांगली माहिती पण दिलीत, प्रोत्साहन पण लोकांना दिलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.